नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया डोळे येणे डोळे सुजणे यावर घ्यावायची काळजी डोळे आपल्या शरीरातील नाजूक अवयव आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही डोळ्यांचे इन्फेक्शन म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येणे डोळे लाल होणे डोळ्यांच्या पापण्या सुजणे वेदना होणे डोळ्यात धूळ जीवाणू विषाणू यांचा संपर्क झाल्याने डोळ्यात इन्फेक्शन होते याला आपण डोळे येणे असे म्हणतो यावर अतिशय साधा सोपा उपाय आपण करणार आहोत स्वच्छ आणि सुती कापड गरम पाण्यात भिजून घ्यायचं आहे भिजून घेतल्यानंतर ते बाहेर काढून पिळायचं आहे म्हणजे त्या कापडामधील सर्व पाणी पिळून काढायचं आहे नंतर हा जो काही कपडा आहे आपल्या हातांनी पाच मिनटं आपल्या डोळ्यांवर ठेवायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने घडी करून तो आपल्या डोळ्यांवर पाच ते सहा मिनटं डोळ्यांवर ठेवायचा आहे असे आपण दिवसातून दोन तीन वेळेस करायचं आहे याने डोळ्यांभोवतीचे रक्ताचे जे काही संचलन आहे किंवा कार्य सुरळीत होण्यास मदत होते त्याने सूज कमी होण्यास मदत होते आणि आपण डोळे हे स्वच्छ धुतले पाहिजे डोळे आले असतील तर वरील उपाय आपण दिवसातून दोन तीन वेळेस करायचा आहे मग मधामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्त्व असते त्यामुळे डोळ्यात पाणी येणे यावर मध उपयोगी आहे आपण एक कापसाचा बोळा घेऊन मधामध्ये बुडून हलक्या हाताने डोळ्यातील घाण साफ करायचे आहे हा उपायसुद्धा दोन तीन वेळेस आपण करायचा आहे यामुळे आपल्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते